तर मंडळी आम्ही आता निखिलच्या रूम मध्ये आलेलो आहे आणि निखिलनं मस्तपैकी आपल्याला जेवण जेव की तू पण तर जेवण चालू आहे मस्तपैकी भाजी कशाची केलेली आहे आणि तालमीतलं जेवण वेगळं मधलं येते नंबर पाहिजे मी तुला मधलं आला जाईल नंबर पाहिजे म्हणते काय होत चालो तालमीचा भाग असा आहे जसं तालीम असे काही पलवान प्रॅक्टिस करत आहेत पण आता कसं रात्रीचे 2 आणि 3 वाजता त्यामुळं सगळे पोरं प्रॅक्टिस करत नाहीत पण काय कुस्तीचं रोज कुस्ती असल्यामुळं काय होत नाही आणि आपलं काम चालू आहे इकडं एडिटिंगचं कारण की व्हिडिओ आपण कालचे घेतलेले परत टाकावं लागतात अपलोड करावं लागतात झाले एशिंग छोटा भीमची कुस्ती पहलवान छोटे पहलवान किती चांगलं कुस्ती खेळतो किती आक्रमक कुस्ती खेळतो चालू आहे निखिल काय म्हणते ती मधलं येते नंबर पाहिजे मी तुला मधलं आला जाईल नंबर पाहिजे म्हणते पाहिलं होतं कशाचा नंबर हा भांडेगाचा आहे नंबर किती नंबर शेवट आहे मधनं आला नंबर मी काय आहे म्हणजे भांडे काढायला भांडे करतो तर निखिल दीजी कालची कुस्ती बघत आहे कुठं आहेस काल किती कुस्त्या केल्यास तीन कुस्त्या काय झाले तीन कुस्त्या किती झाल्यात तीन पैकी बरं अरे वा 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 मित्रांनो तालमीमध्ये काही नाही उन्हाळी ह्याच्यासाठी प्रॅक्टिससाठी आलेले आहेत काही पलवान छोटे छोटे पलवान आहेत बरं जमतंय व्यवस्थित जमतंय काय तीन पलवान दोन दिवस झाला कुठल्या गावचे माळशिरस तुम्ही दुकडवाडी निखिलच्या गावचं आहे कोण पाहुणा लागतं आहे कोणाचा तुमचा भाऊ आहे बरं ही पण पलवान दुकडवाडीचे म्हणजे निखिलच्या गावचे तुलाच भाऊ का हो सक्का चुलत शिकवायचं चालू आहे ट्रेनिंग हो हां चला चालू द्या काय चालू रंगा होय गणेश काय म्हणतो त्याने सांगितलंय आपलं काय म्हणते रे काम करत नाही काम करत नाही तो आपला निघेल इथं कपडे चालू आहे कपडे तिकडे काय हो दादा हो पलवानांच्या कुस्त्या आहेत आज पण मित्रांनो तालमीतलं जीवन तर तुम्हाला माहीतच आहे सकाळी उठणं प्रॅक्टिस करणं आणि दैनंदिन जे काय आहे ते चालू असतंय तिथं पलवानांचं आता जेवणाचं चालू आहे इकडं काय थंडाई मारत आहेत आणि इथं पलवान पैसे मोजत आहे पाकिट भर सीजनचा पैसा कुठे होती काल गोष्टी कोसारी किती किती मध्ये खेळताय 10,000 रुपये दिले कसं 10,000 वन साईड अरे वा सीजन जोरात चालू आहे ना हो जोरात चालू तर मंडळी कुस्तीसाठी खरोखर दिवस चांगले आलेले आहेत पलवानांना पण 4 पैसे मिळत आहेत आणि इकडं आपलं पलवानांचं चालू आहे शक्ती सावंत काय शक्तिमान शक्ती सावंत शक्तिमान आहे शक्तिमान दुसरे आहे आपलं कोळेकर पलवान शंकर सावंत शिरून बर 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 शंकर सावंत चिरून बर बर कुठलं गाव कुठं आलं कोंगळी कुठं आलं रे तोटे मग तालुका
किती वर्ष झालं तालमी वर्ष झाली ते यच का निखिला मारलेला निखिला पडलाय पडलाय का मारलाय निखिला का मारलाय दादागिरी म्हणजे काय करत होता ठोकलायला सवारी महाराज नाही तालमीत राहायचं किती दिवस झाले तालमीत जय वगैरे चालू आहे प्रॅक्टिस करताय ना वर बघ खाली कसं बघा तालमीमध्ये छुपे असे परवाना असतात की खूप क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असते आणि कसे मेडल असतात परंतु आपल्याला माहीत नसतंय. आपण बऱ्याचदा तालमीत येतो या पण आज ओळख झाली पहलवानची सचिन कोण पहलवान तर पहलवान तुमच्या बद्दल सांगा कोणकोणते मेडल वगैरे आहेत महाराष्ट्राला सलग 3 वर्ष महाराष्ट्राला गिरकोतनं मिळेल आहे. कोणता आहे मेडल पहिला आहे दुसरा आहे तिसरा तिन्ही पण मिळेल परत युवाला बी आहे खाशाबाला मेडल आहे परत शालेय मधलं नाही आहे आपलं काय एवढं जी टॉकीजला खेळलो यशवंत सातारा टीम कडून. बरं बरं आता मैदानी चालू आहे मैदान रोज कुस्त्या आहे सीझन चांगला सीझन चालू आहे रोज कुस्त्या गाव कुठलं पण कोंगनोळी कवठे मंगळ तालुका. किती वर्ष झालं याच तालमीमध्ये या तालमीत दोन तीन दोन वर्ष झालं. परवानची विशेष म्हणजे आहे ना तब्येत बिब्येत मस्त आहे मेहनती तब्येत दिसते परवान थोडं दाखवा किस टॅक्स वगैरे बिस्किट बिस्किट दिसत रोज असतोय प्रॅक्टिस वगैरे भरपूर असतोय प्रॅक्टिस नसल्यामुळेच ही असं सगळं तब्येतीवर लक्ष राहत. नानांचं काय विशेष नाना मेहनती जास्त सारखं त्यांची कष्ट घेऊन त्यांच्यामुळे आहे सगळं ते आहेत तर सगळं आहे आमचं. ते पहिला नवीन आहेत का जुने आहेत नवीनच आहेत सगळे आता नवीन आले कोरकोर भरपूर आले ना बारके पहिला कुठलं गाव आहे ना बरं आहे ना तालमीत ओके खूप इकडे गण इकडे 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 तो आमचा खास पहलवान निखिल सारखा कारण एवढा जीव लावते ना आपण तालमीत आले सगळे सगळं गणेश खरं सारखं घरी जाते तर मंडळी आम्ही आता निखिलच्या रूम मध्ये आलेलो आहे आणि निखिल मस्तपैकी आपल्याला जेवण जेव की तू पण तर जेवण चालू आहे मस्तपैकी भाजी कशाची केलेली आहे निखिल शेवगा मटकी बिटकी मिक्स केलेलं आहे जेवण आहे काही दिसते का चला चालू करा करते हो का तर मोड आलेली मटकीची भाजी शेवग्याची भाजी आहे मस्तपैकी निखिल आलेलं आहे कोण बनवलं तर मस्त पैकी जेवण झालेलं आहे आणि तालमीतलं जेवण वेगळं मंडळी मस्त भाजी वगैरे केलेलं आहे निखिलनं पाहून चार करतय तालमीत आलं की प्रशांत भाऊ तुमचं पार्टनर आहे का कोणाचं असतं पार्टनर कोण कोण असत मी शब्बीर निखिल बरं निखिलला काय काय जमतंय स्वयंपाक वगैरे निखिलला स्वयंपाक भात ही शिजवा जमतो बाकी नाही भाजी बिजी कधी शिकायची शिकायचं कधी पुढच्या वर्षी बिर्याणी बिर्याणी जमते का कधी करणार बरोबर कधी करणार हळूहळू म्हणजे कधी आम्ही आलो खायला उद्या आम्ही जाणार गावाला करणार उद्या मग 100% मंडळी आता आलंय आपण पवार तालमीमध्ये आणि भोसले तालीम आणि पवार तालीम हे आपण व्हिडिओ तर बनवलेलेच आहेत. नमस्कार पवार आफ्टरनून का झालंय आफ्टरनून इच्छावी कोणाची गाडी कोणाची द्या त्यावर मित्रांनो आपण पवार तालमीमध्ये आलेला आहे आधी व्हिडिओ तर बनवलेला आहे परंतु बाहेरच्या म्हणजे पहलवान केनियातले पहलवान आलेले आहेत
स्टेटस बघितला मी पलवानाचा इंस्टाला स्टोरी मेन्शन केलेला. आला म्हणलं इथंच आहे मी म्हणलं पोहोचले तालमीत होतोय तर म्हणलं चला जाऊया बघूया केनियाचे पलवान कोण आहे चला बघूया ओळख करते चला पलवान मला दाखवा कुठले आहेत पलवान सगळे आता इकडं आराम चालू आहे इकडं. मित्रांनो आपण पवार तालमीमध्ये आलेलो आहे आणि पवार तालमीचे सगळे मल्ल आहेत आणि स्टार पलवान बाळूआपरात पण उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आकर्षण हे दोन केनियाचे पलवान आहेत. काय आता बरेचसे पलवान आहेत आता कुस्त्या वगैरे चालू असतील. पलवान आहे की तुम्ही लांब लई फिरलाय आणि मोठे पलवान पण आहेत. पलवान परत चालू चालत कुस्त्या बिस्त्या काय होय चालू बरं पलवान आहेत. पलवान सीझन कसं चालू आहे आता एक नंबर आहे दररोज कुस्ते आहेत चांगलं आहे सीझन. बरं पलवान तुमचं आपण भेट झालेली त्यावेळेस कस सीझन चालू आहे चालू कुस्ते चालू बरं बरं पलवान काय हिंदी स्टोरी ठेवलेली ना मेन्शन केलेली म्हणलं आले म्हणलं केनियाचे पलवान डान्स बघ आहे चला कोण तुम्ही करून दाखवणार तुम्ही करून दाखवणार त्याच्यावर छोटासा व्हिडिओ बनवलेला योगायोगानं आपण सांगलीतच होतोय बसले तालमीमध्ये म्हणलो पलवानाचा स्टेटस बघितला आला आपण छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा डान्स था थोडं म्हणजे वेगळं काहीतरी कारण प्रत्येक वेळेस आपण सिरियसली असतो की कुस्ती तालीम याच्यावर व्हिडिओ बनवतो पण थोडं कॉमेडी मनोरंजक हा व्हिडिओ होणार आहे आणि पहलवानांची ती प्रॅक्टिस काय असते बघूया ती पण कुस्ती बघूया त्यांची व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो केनियाचे पहलवान आता कुस्ती खेळणार आहेत. डाव वगैरे काय काय असते ते कसे असते बघूया आपण. केनिया विरुद्ध भारत चला चालू करा अलीकडे या इथं. पहलवानचं नाव सांगा नाव सांगा की तुमचं नाव सांगा तुमचं टेल यू नेम प्लीज. दोघं भाऊ आहेत काय सक्क भाऊ बघा या ठिकाणी कॉमेडी कोण करणार आहे राहुल कॉमेडी कोण करणार तर या ठिकाणी केनियाच्या पलवानं ताबा घेतलेला आहे. पलवान भारताच्या आणि कुस्ती चालू आहे समोर इकडं पण दोघांनी ताबा घेतलेला आहे. अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि झालेल्या कुस्तीमध्ये पलवान केनियाचे विजय झालेले आहे. गप्पा रे गप्पा खतरनाक दिसतोय ए वा शिस्तात पाय मोडशीला ए हळू 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 मानवीन मोडशीला म्हणा हळू निभर दिसतोय रे तीन डेज तर हे 10 दिवस राहणार आहे तालमीमध्ये का 10 दिवस आलोय 10 दिवस झाला आल्यात हा आणि किती दिवस राहणार आहेत अजून आता सीझन उस्तोर राहणार आहेत तर हे राहणार आहेत. जर यांची कुस्ती घ्यायची असलं तर घेऊ शकता कारण चांगली कुस्ती आहे ह्याची हा का ते बर बर राहायला चालेल ह्यो आता ह्याची काय बघितलं पण ह्यो चांगला दिसतोय कुस्तीला ह्यो पण चांगला दिसतोय तर कुस्ती घेऊ शकता तुम्ही चांगले आहेत पोर जम्प बिम्प कोण मारतोय उलटी 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 बॅक बॅक तर मंडळी केनियाचे बाहेरचे पलवान आलेले आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे थोडा वेगळा विरंगुळा मनोरंजक असा व्हिडिओ आहे. तर भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये. धन्यवाद.